आळंदी फाट्याजवळील कुरुळी हद्दीत पीसीपी या पुठ्ठ्याच्या उत्पादन घेणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी 5 सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ कंपनीतील कामगारांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान ही इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांमध्येच आगीने संपूर्ण कारखाना वेढला व कंपनीचा कच्चा माल, यंत्रसामुग्री, कार्यालय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने लाखो रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आळंदी फाट्यापासून काही अंतरावर पीसीपी ही कंपनी आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनीमध्ये ते कामगार वेल्डिंगचे काम करत होते, त्यावेळी उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले. कंपनीत मोठ्या प्रमाणावर पुठ्ठा फोम असल्यामुळे अग्नीने काही क्षणामध्येच रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती तात्काळ चाकण व माळुंगे पोलिसांना, अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. घटनेनंतर MIDC आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील प्रत्येक एक अग्निबंब, सुमारे 4 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, चाकण पोलीस, माळुंगे पोलीस ठाण मांडून बसलेत.